children, today we are going to learn an interesting lesson. The name of lesson is two fables. What is the meaning of fable? A fable is a very short story, usually with animal characters or even inanimate things that speak. Fable म्हणजेच एक छोटीशी कथा ज्यात नेहमी प्राणी आणि निर्जीव वस्तू आपल्याशी बोलत असतात. अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मॉरल. या छोट्या कथांमधून आपल्याला शेवटी एक संदेश किंवा एक मूल्य मिळत असते. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहेव इन सोसायटी. या कथा आपल्याला जगात जगण्याचे मार्ग आणि समाजातील आपले वागणे याबद्दल सांगत असतात. दीज टू फेबल्स कम फ्रॉम इसॉप, द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. या दोन कथा प्रसिद्ध अशा इसॉप या कथाकाराच्या आहेत. हिज स्टोरीज वेर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स. त्यांच्या कथा खूप देशात सांगितल्या गेल्या आहेत आणि तेथील स्थानिक परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये थोडासा बदल करून त्या पुन्हा सांगितल्या गेल्या. हियर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. रिटोल्ड पुन्हा सांगितल्या गेल्या. टाउन म्हणजे शहर, कंट्री म्हणजे गाव किंवा आपण त्याला ग्राम असंही म्हणतो. इथे एक शहरी उंदीर आणि ग्रामीण उंदीर ही जी कथा आहे ती कथा इंग्लिश स्टाईल मध्ये पुन्हा सांगितली गेलेली आहे. फर्स्ट स्टोरी, द टू फ्रेंड्स अँड अ बियर. दोन मित्र आणि अंगल. टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड वेन सडनली अक्रॉस दे केम अक्रॉस अ बियर. दोन मित्र एका अरण्यातून एकत्र प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांची एका अस्वलाशी अचानकपणे गाठ पडली. अ वूड हा शब्द इथे जंगल म्हणून वापरला गेला आहे किंवा अरण्य म्हणून. वूडचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे लाकूड. द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश आउट अपॉन देम. त्या अस्वलाने त्यांना पाहिले आणि घाई करत त्यांच्या जवळ येऊ लागले. वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड ऍट क्लाइंबिंग ट्री. गुड ऍट क्लाइंबिंग ट्रीज म्हणजे झाडावर चढण्यात पटाईत होता. त्यांच्यातला एक प्रवाशी झाडावर चढण्यात तरबेज होता. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्स. कुठल्याही प्रकारचा विचार न करता किंवा आपल्या मित्राची वाट न पाहता त्याने जवळपासच्या एका झाडाची फांदी पकडली आणि स्वतःला पानांमध्ये झाकून घेतले. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ऍनिमल्स. डेड ऍनिमल्स म्हणजे मृत प्राणी. हर्ड म्हणजे ऐकले होते. दुसऱ्याला काय करावे तेच समजेना. अस्वले मृत प्राण्यांकडे लक्ष देत नाही असे त्याने ऐकले होते. सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. फेस म्हणजे चेहरा, डस्ट म्हणजे धूळ. फ्लॅट डाऊन अपॉन म्हणजेच उपडे पडणे. त्याने स्वतःला चेहरा धुळीत ठेवून उपडे जमिनीवर झोकून दिले. The bear coming up to him put its muzzle close to his ear. Muzzle म्हणजेच मुस्कट. त्या अस्वलाने त्याच्या जवळ जाऊन आपलं मुस्कट नेलं अँड स्निफ अँड स्निफ. स्निफ म्हणजेच वास घेणं किंवा हुंगणं. प्राणी असतील तर ते हुंगतात म्हणून ते आपण हुंगणं म्हणतो. आणि तो हुंगत राहिला.
But the man lay very quietly on the ground and did not even breathe. Breathe म्हणजे श्वासोच्छ्वास करणं. Quietly शांतपणे. पण तो माणूस जमिनीवर अगदी शांतपणे पडून राहिला होता. तो श्वासोच्छ्वासही करत नव्हता. At last, with a growl, it shook its head and slouched off. Slouch off म्हणजेच खांदे खाली पाडून चालत पुढे निघून जाण. अखेरीस त्या अस्वलाने गुरगुरून डोकं हलवलं आणि खांदे पाडून निघून गेले. Then the fellow in the tree came down to his comrade. मग झाडावरचा तो आपला मित्र तो माणूस खाली उतरला. कॉम्रेड म्हणजे मित्र. आणि त्याच्याजवळ येऊन म्हणाला and laughing and said आणि हसत हसत म्हणाला what was it that master bruin whispered to you. whispered म्हणजे कुजबुज करणं. bruin साहेब तुमच्यापाशी ते अस्वल येऊन काय कुजबुजून गेलं. he told me said the other. दुसरा म्हणाला त्याने मला सांगितले never trust a friend who deserts you at a pinch. डेझर्ट म्हणजे सोडून जाणं. अप ऍट अ पिंच म्हणजे कठीण परिस्थितीत किंवा अडचणीत. तो मला सांगून गेला अडचणीच्या काळात तुला सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नकोस.